महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल। उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांचा जाहीर निषेध। काल कोर्टात लागलेल्या निकालामुळे आज नवी मुंबई वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांचा काळे झेंडे दाखवून जाहीर निषेध करण्यात आला। सर्व उपजिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख, शहरप्रमुख तसेच विभागप्रमुखपासून ते गटप्रमुखांपर्यंत तसेच महिला आघाडी, युवासेना, युवती सेना आणि इतर सर्व शिवसैनिकांनी हजर राहून जोरदार घोषणाबाजी आणि जाहीर निषेध करण्यात आला। आमदारांच्या अपात्रतेबाबत घेतलेला निर्णय हा लोकशाहीची हत्या करणारा निर्णय असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा बेलापूर विधानसभेचे जिल्हा प्रमुख ढाण्यावाग श्री विठ्ठल मोरे साहेबांनी जाहीर निषेध केलाय। आंदोलनातून शिवसेना प्रमुखांनी गेली अनेक वर्ष जवळ 44 वर्ष तप करून ही शिवसेना उभी केली आणि काल या राहुल नार्वेकर यांनी ही शिवसेना मिंदे गटाची म्हणून डिक्लेअर केलं। यांना काय अधिकार आहे? ते सुद्धा एकेकाळी शिवसेनेत होते आणि ते देखील सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरेंच्या पक्षप्रमुख म्हणून काम त्यांच्या अंडर काम केलेलं होतं। यांना माहिती नाहीये का आता जे मंत्री झाले ते आता जे मुख्यमंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांना एबी फॉर्म कुणी दिला होता? सन्माननीय उद्धवसाहेबांनीच दिला होता। तरी सुद्धा 2018 ची घटना ग्राह्य न धरता 1999 ची घटना ग्राह्य धरून हा जो कालचा रिझल्ट दिलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे आणि या लोकांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे। ही शिवसेना महाराष्ट्राच्या तळागाळात अगदी खेड्यात गाव खेड्यापर्यंत वाडी वस्ती। उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।